हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम, ओम श्री कुळदेवताय नम, ओम श्री गुरुदेवताय नम, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. नवम भालचंद्रम दशम तु विनायकम, एकादशम गणपतीम द्वादशम तु गजाननम. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री गणेश मंदिरात जाऊन कशी सेवा करायची हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. शके 1945 शोभन नाम संसर उत्तरायण शिष्य ऋतू माघ मास कृष्ण पक्ष. मित्रांनो, यावेळी मुंबई विभागात चंद्रोदय रात्री 9:49 आहे. एक सूचना मित्रांनो आपल्यासाठी की कोणत्याही प्रकारचे अशोच्य जर आपल्याला आले असेल तर मात्र आपण श्री गणेश दर्शन घरीदारी कुठेही घेऊ नका. श्री गणेश मंत्राचा केवळ माळेविना जप आपल्याला करायचा आहे उपवास काळामध्ये, आणि चंद्रोदयापर्यंत उपवास अवश्य करायचा आहे, आणि त्यानंतर पूजेविनाच आपल्याला उपवास सोडायला बसायचा आहे. मित्रांनो, संकष्ट चतुर्थीची सुरुवात मंगळवारी रात्री मध्यरात्री साधारण 2 वाजेपासून होत आहे, तर समाप्ती बुधवारी पहाटे 4 वाजेनंतर होत आहे. मित्रांनो, आपल्या घरच्या देवघरात श्री गणेशाचा केवळ फोटो असेल वा श्री गणेश मूर्ती आहे पण ती नियम बाह्य असेल, वा श्री गणेश मूर्ती असूनही नियमात असूनही त्यावर जर विधिवत गणपती अथर्वशीर्षाने रोज न चुकता अभिषेक होत नसेल वा आपण विधिवत जानवे जोड धारण केले नसेल, तर मग आपल्याला आपल्या जवळच्या जागृत मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन निदान या संकष्ट चतुर्थीला तरी घ्यायचे आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, इतर वेळी घेत असाल तर उत्तमच आहे, दिवसभरात कधीही, अन्यथा निदान संकष्ट चतुर्थीला अवश्य घ्या. या संकष्टीला अभिषेकयुक्त सेवेत आपण भाग घेऊ शकता. मित्रांनो, यासाठी आपणास मंदिराच्या वेळेनुसार तिथे हजर राहावे लागेल. भलेही आपण घेऊ नका, पण निदान जे पुजारी आहेत मंदिरातील ते जर मूर्तीवर घेत असतील सकाळच्या वेळेमध्ये, पहाटेच्या वेळेमध्ये, त्यांच्या वेळेमध्ये मंदिराच्या, तर आपण ते अवश्य तिथे हजर राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्याला फळामध्ये तशी काही कमतरता येणार नाही. मित्रांनो, जमेल तर आपण शक्यतो मंदिरात जाण्यावेळी पूजा साहित्य आपल्याला जे काही शक्य आहे ते आपण घेऊन जायचे आहे, आणि मी असेच काही आपल्याला साहित्य सांगत आहे की जे आपण घेऊ शकता इझिली आणि ते खराबही होणार नाही लवकर. जसे की तेलाची बाटली आहे, तिळतेलाची बाटली आहे, गायतूप आहे, आपल्याला जेवढे शक्य होईल तिकडे कापसाच्या मोठ्या वाती आहेत त्या राहतात भरपूर दिवस, ओला धूप आहे, श्रीफळ आहे. आता श्रीफळ हे वाहिल्यानंतर संपला त्याचा, फुलांचा हार आहे हे पण निर्मल्यात दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार, गोड ऋतू फळे आहे, मग ते प्रसाद वाटण्यास आपल्याला त्याचा मदत होते. 21 मोदक आहेत, दुर्वांची जोडी, 21 दुर्वांची जोडी हे पूजेसाठी आपल्याला, इत्यादी. किंवा या साहित्यापित्यर्थ जर समजा नाही जमलं एवढं सगळं काही घ्यायला किंवा एकही वस्तू नाही जमली, तर मग मात्र मंदिरातल्या दानपेटीत काहीतरी योग्य रक्कम अशी 5-50 रुपये टाका. मित्रांनो, मंदिरात श्री गणेश मूर्तीचे 5-4 पूजा भक्तांच्या गर्दीमुळे स्वतःला जमत असल्यास करा, गर्दी नसेल तर, आणि गर्दी असेल तर मग नुसते मनोभावी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सोबत आणलेले पूजा साहित्य बाप्पाला अर्पण करा किंवा तिथल्या पुजाऱ्याच्या हवाली करा. मित्रांनो, मित्रांनो, श्री गणेशाला एक प्रदक्षिणा घाला, श्रद्धेने तीर्थप्रसाद घ्या. श्री गणेश भक्तांना देण्यासारखा काही प्रसाद आपणाजवळ असेल, पुजाऱ्याने तुम्हाला तो परत केला असेल, तर तो ही आपण इतरांना वाटू शकता, देऊ शकता. यानंतर जागा असेल तेथे खाली बसा, आसनावर आसन टाकून, नसेल तर हरकत नाही, किंवा आपण आपला जो रुमाल असतो तोही टाकून बसला तरी चालतो. मित्रांनो, काही नाही, पण जमिनीवर बसण्यापेक्षा काहीतरी टाकून बसा. श्री गणेश स्तोत्राचा पाठ करा, श्री गणेश मंत्र जप माळेविना 10 मिनिटे करा,
गणेश गायत्री मंत्र ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। किंवा 5 मिनिटे ओम गण गणपती नम हा साधा मंत्रही आपण बोलू शकता, पण मंत्र जप करा मित्रांनो। मंदिराबाहेर पडताना परत एकदा बाप्पाचे दर्शन घ्या, पूजेत काही चुकबुल झाली असेल तर क्षमा याचना करा मित्रांनो, आणि मंदिराबाहेर या। अशा प्रकारे श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीनिमित्त विधिवत दर्शन घ्या। आपण जर श्री गणेश बाप्पाला काही मागितले असेल तर आपले पुण्य लगेच खर्च होणार मित्रांनो, अन्यथा ते पुण्य आपल्या नावे जमा होणार मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा संकष्ट चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरातील पूजा सेवेचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे। आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शिवकल्याण। हरि ओम शिवा महादेवा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।